नमस्कार, मी राजन लाड लयभारी कोकणे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज रविवार आहे, नाट्य पोकळेवाडीमध्ये मी आलो आहे. सुट्टी म्हणजे खेळाचा दिवस, पण आज मैदानावर मुलं फारच कमी दिसत आहे. त्याचं कारण आहे हातात असलेला मोबाईल. सुट्टी मिळाली की मोबाईल घेऊन एखाद्या कोपऱ्यात बसायचं, एखाद्या खोलीत बसायचं आणि मोबाईलवर खेळत बसायचं, एवढंच काम असतं. कारण रात्री साई मला म्हणाला, बाबा मला खेळायला जायचं आहे. काय खेळायचं आहे? क्रिकेट खेळायला जायचं आहे. मी लगेच तयार झालो, मला काम होतं, पण तरी पण म्हटलं मी तुला नेऊन सोडतो जिथे जायचं आहे. नाट्य पोकळेवाडीमध्ये काहीतरी मॅचेस आहेत त्यांना 7वीपर्यंतच्या. मी त्याला आता नाट्य पोकळेवाडीमध्ये घेऊन चाललो आहे. त्याचा आणि त्याच्या मित्रांचा खेळ आहे, तो सुद्धा चित्रित करून तुम्हाला दाखवायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि एक सांगतो, मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचं असेल तर त्यांना मैदानात पाठवा. पाठवा नाही, अक्षरशः हाकला. सुट्टीचा दिवस आला की त्यांना मैदानात हाकला असंच मी म्हणेन. कारण त्यामुळे तरी किमान मोबाईलपासून ते दूर राहतील आणि मैदानामध्ये त्यांना आवड निर्माण होईल. त्यासाठी मी विनंती करेन की सर्वांना मैदानावरती पाठवा. आता आम्ही पोकळेवाडीमध्ये आलो आहे, तिथे मुलांचं खेळ सुरू आहे. त्यातली काही क्षणचित्रे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. कोणाकोणाची मॅच आहे? कोणाकोणाची आता बघ, आपण ठरवतील. तू काय करतो? मॅच सुरू होते आणि हे बघा, माझ्याबरोबर इथे स्कोरर बसले वही वगैरे घेऊन. हा बघा स्कोरर. हे काय नाव रे तुझं? ए नाव काय स्कोरर लागतं? नाव काय तुझं? नाव काय तुझं? राऊंदे. नाव छान नाव आहे तुझं, राऊंदे. नाट्य पोकळेवाडी भागातील या मुलांनी ही स्पर्धा भरवली आहे आणि नाट्य आंबोळगड परिसरातील जवळपास 4 ते 5 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आहेत. 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे, त्यामुळे ही सर्व लहान लहान मुलं आपल्याला ही बॉक्स अंडरआर्म क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ करण्याचा मोह मला आवडता आला नाही. आणि साईसुद्धा खेळतो, साईचा व्हिडिओसुद्धा करायचा होता म्हणून मी इथे थांबलो आहे. साई आला आहे, साई बॅटिंगसाठी आला आहे. त्याची बॅटिंग मी तुम्हाला दाखवतो आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. पाऊस करून मारा. बिल्डिंग बिल्डिंग शबाश. अरे शॉट. सगळा व्हिडिओ जाणार. अरे
मारून देत तू खेळला की नाही ए तू खेळला रे इकडे खेळला काय मारला वा वा बिल्डिंग बिल्डिंग शाबाश दोघांनी आउट दिले किती अंपायर आहेत थर्ड अंपायर किती मग झाला आउट दिले आउट दिले काय ते आउट दिले ना पुढचं बापरे बघ नाटे पोकळेवाडी येथे एकूण स्थानिक मुलांनी घेतलेल्या या स्पर्धांचं आयोजन आणि त्यातील काही क्षणचित्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मुख्य उद्देश होता की मुलांना मैदानावरती पाठवलं पाहिजे. मुलांना मोबाईलमधून बाहेर काढायचं असेल सुट्टीचा दिवस असेल तर त्यांना आधी मोबाईल देण्यापेक्षा मैदानावरती पाठवा. मी मगाशी म्हटलं तसं थकला मैदानावरती मुलं जाऊन देत खेळून देत. मी साईला त्यासाठीच इथे घेऊन आलो होतो. मोबाईलपासून तो थोडा दूर राहावा त्याला मुलांबरोबर खेळण्याचा आयोजनाचा नियोजनाचा आनंदही घेता यावा आणि त्यातून शिक्षणही मिळावं हा मुख्य उद्देश होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.